श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत। भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची विण म्हणजेच रक्षाबंधन। चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण अवघ्या देशभरातच साजरा केला जातो। श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे। राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी रक्षासूत्र म्हटले जात होते। रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासून आहे। रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात। यंदाच्या राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी। स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत। हजारो घरात दररोज स्वामींचे पूजन नामस्मरण अगदी न चुकता नित्यनेमाने होत असते। मित्रांनो, अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात। अशक्यही शक्य करतील स्वामी असा त्यांचा दृढ विश्वास असतो। खात जसे स्वामींना आवाहन केले जाते तसेच सुखातही स्वामींचे आपण आवर्जून स्मरण करतो। स्वामीमुळे एखादी गोष्ट घडली असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत। स्वामींनी केलेल्या उपकाराची जाण ठेवली जावी अशातच सण उत्सवामध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जावी म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी असे म्हटले जाते। स्वामी माऊली आहेत, स्वामींच्या अफार कृपेचा लाभ आपल्याला मिळू शकतो। भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात, त्याची एक कृतज्ञता म्हणून स्वामींना आपण राखी बांधावी असे सांगितले जाते। स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती जाणून घेऊया। 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन आहे। सकाळ नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक तयार करावी। ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जावे। देवघरासमोर दिवा लावावा। स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा। स्वामींना तिलक लावावा। स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घालाव्यात, प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता व्हाव्यात। त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी। मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी। स्वामींचे औक्षण करावे, स्वामींना मिठाई अर्पण करावी, स्वामींना मनोभावे नमस्कार करावा। आपल्याकडील हजारो घरामध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे। इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि घराचे संरक्षण होते याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते। म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते। प्रथम असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी असे मानले जाते। रामायण, महाभारत, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद भगवत पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो। अनेक भाविक स्वामींना हक्काने आपल्यातच आहेत असे समजून व्यवहार करत असतात। सुखदुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात। आपापल्या कुळाच्या कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना स्वामींना आपण जरूर राखी बांधावी। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।